नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठीची 6वी प्रश्नपत्रिका पाहतोय. यापूर्वीच्या 5 प्रश्नपत्रिका आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही पहा. आणि पुढील व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवा. आता आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 1 व 2 ची उत्तरे लिहा. मी उतारा वाचतोय. अशा एखाद्या ओसाड ठिकाणी येऊन आपला पसारा मांडायला सामान्य माणूस खात्रीने कचरला असता, तथापि लक्ष्मणरावांकडे पाहावे तर ते यावेळी एका सुखस्वप्नात घडवून गेलेले दिसतात. टिळक वाडीहून कारखान्याचे स्थलांतर करावे लागले. ही खरी म्हणजे एक आपत्तीच, परंतु त्यामुळेच आपल्याला अपूर्व संधी मिळाली असे लक्ष्मणरावांना वाटले. विलायतेतील काही कारखानदारांनी आपले कामगार व वरिष्ठ लोक यांच्यासाठी स्वतंत्र वसाहती स्थापन केल्याचे अलीकडे त्यांच्या वाचनात आले होते. तेव्हा एवी तेवी नव्या ठिकाणी कारखान्याची स्थापना करायची तर तोच कित्ता आपण का गिरवू नये असे त्यांना वाटले. आता प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न, विलायतेतील कारखानदारांचा कोणता गुण उतार्यात आला आहे? तर पहिला पर्याय पाचा, अपूर्व संधीचा शोध नाही, विकासाची सुखस्वप्ने नाही, परठिकाणी पसारा मांडणे नाही. चौथा पर्याय असू शकतो, कामगार व वरिष्ठांसाठी वसाहती. पहा या ठिकाणी कामगार व वरिष्ठ लोक यांच्यासाठी स्वतंत्र वसाहती स्थापन केल्याचे अलीकडे त्यांच्या वाचनात आले होते, म्हणून हा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न दुसरा, कित्ता गिरवणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर कित्ता गिरवणे म्हणजे अनुकरण करणे. पुढील प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणता शब्द नृप या शब्दाच्या समानार्थी शब्द नाही? तर नृप म्हणजे राजा. नरेश, भूपाळ, महिपती हे त्याचे समानार्थी शब्द आहेत, पण महेश म्हणजे शंकर म्हणून शंकर हा शब्द त्याच्याशी समानार्थी शब्द येत नाही. पुढील प्रश्न चौथा, डॉक्टर या शब्दास पर्यायी मराठी शब्द. डॉक्टर म्हणजे वैद्य, मराठी शब्द वैद्य. प्रश्न पाचवा, कऱ्हेचे पाणी हे खालीलपैकी कोणाचे आत्मवृत्त आहे? कऱ्हेचे पाणी हे आत्मवृत्त प्रक्के यात्रे यांचे आहे. पुढील प्रश्न, विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण? तर विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक आहेत मुकुंद राज. विवेक सिंधू या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मुकुंद राज. आता प्रश्न सातवा व आठवा जो आहे तो कवितेवर अवलंबून आहे, त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला कविता व्यवस्थित वाचावी लागेल. मी कविता वाचतोय. शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट, मेघ वितळले गगन वितळले क्षितिजावर नव रंग उसळले. प्रतिबिंबित ते होऊन खुलले भारतभूमी ललाट. आजवरीच्या अंधारात अनंत झाले उल्कापात, एक वटोनी तेज तयांचे तिमीर सारे घनदाट. फकीरांनी शतयज्ञ सांडले वेदीवरती रक्त सांडले, त्या रक्ताची क्षितिजावर ये अरुण मंगल लाट. आता पहा प्रश्न सातवा, रम्य पहाट किती वर्षानंतर आलेली आहे? यातील पहिली ओळ तुम्ही वाचली तर तुम्हाला पाहिले मिळेल शतकानंतर आज पाहिली, म्हणून रम्य पहाट किती वर्षानंतर आलेली आहे? शतकानंतर आलेली आहे म्हणजे 100 वर्षानंतर आलेली आहे. पुढील शब्द, पुढील प्रश्न, खालील आठवा प्रश्न पहा. खालील चुकीची जोडी ओळखा. खालील चुकीची जोडी ओळखा. ललाट मुख, रम्य सुंदर, तिमीर अंधार, अरुण सूर्य. आता या ज्या जोड्या आहेत त्या समानार्थी शब्दांच्या आहेत. रम्य म्हणजे सुंदर ही पण जोडी बरोबर आहे, तिमीर म्हणजे अंधार ही सुद्धा जोडी बरोबर आहे, अरुण म्हणजे सूर्य ही सुद्धा जोडी बरोबर आहे, पण ही जोडी चुकीची आहे कारण की ललाट म्हणजे कपाळ, मुख नाही. आता प्रश्न नववा, शुद्ध शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. शुद्ध, आता ब्राह्मण हा शब्दसुद्धा चुकीचा आहे. इकडं ब्राह्मण हा शब्द लिहिताना ह आधी असतो आणि म नंतर जोडलेला असतो, त्याला
या ठिकाणी महात्म्यमध्ये मला काना असतो, प्रायश्चित्त तर हा सपशेल चुकीचा आहे, विद्यार्थीमध्ये थीला दुसरी वेलांटी असते, यामध्ये एकही शब्द शुद्ध नाही, या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. पुढील प्रश्न 10. सजातीय स्वरांची जोडी असलेला पर्याय निवडा. सजातीय म्हणजे एकाच प्रकारे उच्चार होणारे. पहा, अ पहिला पर्याय, अ उ सजातीय नाहीत, अ ई एका प्रकारे उच्चार होत नाही, उ ई सजातीय नाही एका प्रकारे उच्चार होत नाही. आता पहा, ई ई एकाच प्रकारे उच्चार होते म्हणून सजातीय स्वर. आता प्रश्न 11 पहा. प्रश्न 11, सदाचार. सदाचार ह्या शब्दाच्या संधी सोडवण्याच्या नियमाप्रमाणे खालील कोणता शब्द सदाचार ह्या शब्दाच्या संधी सोडवण्याच्या नियमाप्रमाणेच खालीलपैकी कोणत्या जोड शब्दाची संधी सोडवता येतील. सदाचार म्हणजे सत अधिक आचार, सत अधिक आचार, त्याप्रमाणे बघा ही सोडवता येईल. सदानंद, सत अधिक आनंद, सत अधिक आनंद म्हणजे सदानंद, तसा सत अधिक आचार म्हणजे सदाचार. प्रश्न 12, अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री, तिला लंकेची पार्वती म्हणतात. अंगावर दागिना नसतो तिला लंकेची पार्वती म्हणतात. प्रश्न 13, खालीलपैकी कोणते धर्मवाचक नाम आहे, म्हणजे धर्माचा बोध होतो किंवा धर्माचा उल्लेख होतो. खालीलपैकी कोणते धर्मवाचक नाम आहे, तर हिंदू हे धर्मवाचक नाम आहे. गुलामगिरी नाही, नदी नाही, कृष्ण नाही. आता प्रश्न 14, खूप वर्षे आयुष्य असलेला त्याला म्हणतात दीर्घायुषी. पर्याय क्रमांक 3, ज्याला जास्त वर्ष आयुष्य असते त्याला दीर्घायुष्य म्हणतात, ज्याला 100 वर्ष आयुष्य असते त्याला शतायुष्य म्हणतात. प्रश्न 15, गोपी. पुढील 16 पाहूया. सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण. घरोघरी मातीच्या चुली, प्रत्येक घरी सारखीच परिस्थिती. पुढील गटात न बसणारा पर्याय निवडा. अनेक वचन केलेले आहेत या ठिकाणी पहा. कळी कळ्या, मिरी मिरे, मोती मोती, तर विळी विळ्या व्हायला पाहिजे होतं, तर विळी विळे केलेलं आहे म्हणून हा गटात बसत नाही. पुढे प्रश्न क्रमांक 18 आणि 19. आता परिच्छेद पूर्ण करायचा आहे, म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, त्यात दिलेले दोन्ही प्रश्न वाचायचेत आणि मग सोडवायचे. प्रश्न 18, ज्ञानार्जन हा मानवाचा टिंबटिंब आहे. आणि 19 प्रश्न, नैसर्गिक ज्ञान संपादनातून माणसाचे जीवन टिंबटिंब झाले. ज्ञानार्जन हा मानवाचा स्थायी भाव आहे आणि नैसर्गिक ज्ञान संपादनातून माणसाचे जीवन सुस्थिर झाले आहे. पुढील प्रश्न, विद्यार्थ्यांनी आदेश पाळावा. विभक्ती ओळखा. विभक्ती ओळखायची असेल तर त्याचा प्रत्यय शोधायचा. नी हा प्रत्यय आहे त्याचा. आता प्रत्यय पहा कसा आहे. आता नी हा प्रत्यय कशाचा आहे पहा, तृतीयेचा आहे. तृतीयेचे प्रत्यय बघा, नी ईशी, ने ईशी, नी ही ईशी असे प्रत्यय आहेत म्हणून ही विभक्ती आहे तृतीय. पुढे, आईने मला बोलावले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता आईने मला बोलावले या वाक्याचा कर्ता आई, कर्म मी, या दोघांना सुद्धा प्रत्यय लागलेले आहेत. यांचे कर्ता कर्म क्रिया त्यांचे लिंग वचन बदललं तरी क्रियापदात काही फरक पडत नाही म्हणून हा प्रयोग आहे भावी प्रयोग आहे. प्रश्न 22, माधव कंजूस आहे या वाक्याचा अर्थ न बदलता नकारार्थी न झालेले वाक्य कोणते. आता अर्थ न बदलता वाक्य नकारार्थी करायचं म्हणजे त्यात नकारदर्शक शब्द वापरायचा आणि दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरायचा. माधव कंजूस आहे, कंजूसचा विरुद्धार्थी शब्द आहे उधळ्या, म्हणजे माधव कंजू उधळ्या नाही असा नकार वाक्य कुठे आहे पहा. तिसरं वाक्य, माधव उधळ्या नाही, माधव कंजूस आहे. हे वाक्य अर्थ एकाच अर्थाचे वाक्य आहेत. प्रश्न 23, बाजी प्रभू शौर्याने लढले होते हे वाक्य साधे वर्तमान काळी करायचे. तर बाजी प्रभू शौर्याने लढतात हे साध्या वर्तमान काळात वाक्य होईल. हे लढतील भविष्यकाळी, असतील भविष्यकाळी, लढत असतील भविष्यकाळी, म्हणून वर्तमान काळी कुठलं वाक्य होईल. पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 24, मुख कमलासारखे सुंदर आहे या वाक्यातील उपमान ओळखा. उपमान म्हणजे ज्याची उपमा दिली आहे ते. आता मुख, मुख म्हणजे तोंड, तोंडाला कशाची उपमा दिली आहे, कमलाची, म्हणजे कमळाची. ज्याची उपमा द्यायची आहे ते त्याला उपमान म्हणतात, म्हणून कमल हे उपमान आहे. पुढे पद्याच्या विशिष्ट रचनेस टिंबटिंब म्हणतात, पद्याच्या विशिष्ट रचनेस वृत्त असं म्हणतात. धन्यवाद.